हाय हॅलो रिवन आज आपण सकाळच्या गडबडीत सकाळचा नाश्ता बनवणार आहोत तेही फक्त पाच मिनिटात चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ले 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 है। बाउल ले है। एक बाउल घेतलेला आहे आणि यामध्ये हे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत ते आता या बाउलमध्ये आपण ठेवून घेणार आहोत ही रेसिपी करायला सोपी आहे आणि आता हा एक मी स्मॅशर घेतलेला आहे तुम्ही या स्मॅशरने हे बटाटे पहिल्यांदा स्मॅश करून घ्यायचे आहेत तुम्ही इथे दुसरे कोणत्याही स्मॅशचा यूज करू शकता आणि इथे तुम्ही हाताने सुद्धा स्मॅश करू शकता आता चला आपण पहिल्यांदा बटाटा हा स्मॅश करून घेणार आहोत पूर्ण एकदम बारीक असा स्मॅश करायचा आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आता हा बटाटा आपला पूर्णपणे स्मॅश करून झालेला आहे तुम्हाला दिसत असेल बघा एकदम बारीक झालेला आहे गाठी यामध्ये अजिबात राहिला नाहीत पाहिजे अशा प्रकारे हा आपला बटाटा स्मॅश करून झालेला आहे यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचा आहे इथे तुम्ही मिरची पावडर यूज करू शकता किंवा घरातली चटणी वापरली तरीही चालेल आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आहे चवीसाठी इथे तुम्ही पुदिना यूज केला तरीही चालेल आता हे सगळे पदार्थ आपले घालून झालेले आहेत आता हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून जे मसाले आहेत ते आपल्या बटाट्याला लागले जातील इथे तुम्ही हाताचासुद्धा वापर करू शकता किंवा या स्पॅच्युलाने मिक्स केलं तरीही चालेल याच्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे एक वाटी हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते आता हे पीठ आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अर्धा वाटी मी बेसन घेतलेलं आहे म्हणजेच चण्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर पहिल्यांदा आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे अशा प्रकारे आपण मिक्स झालेलं आहे त्याच्यानंतर जे राहिलेलं अर्धा ग्लास पाणी आहे ते सुद्धा यामध्ये ओतायचं आहे आणि अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामधल्या ज्या गाठी आहेत त्या फुटल्या जातील आणि छान असं एक बॅटर तयार होईल तुम्हाला दिसत असेल बघा घट्ट असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि यामध्ये थोड्याफार बटाट्याच्या गाठी राहिलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही पहिल्यांदा फोडून घ्यायच्या आहेत हे मी परत अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला दीड ग्लास पाणी लागतं जास्त पाणी अजिबात वापरायचं नाही सो आता हे आपण अर्धा ग्लास पाणी अजून टाकलेलं आहे आता हे परत एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे आपलं हे बॅटर तयार करून झालेलं आहे इथे एक मी सा पॅन घेतलेला आहे तुम्ही इथे कोणताही पॅन घेऊ शकता इथे तुम्ही डोस्याचा तवा वापरला तरीही चालेल पहिल्यांदा असं तेल टाकायचं आहे आणि सगळ्या बाजूने हे तेल ग्रीस करून घ्यायचं आहे जे बॅटर आपण घेतलं होतं ते आता यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही शेपचं बनवू शकता आणि आता हे सगळीकडे एकसारखं असं पसरून घ्यायचं आहे जास्त जाडंही करायचं नाही जास्त पातळही करायचं नाही मिडियम असंही आपल्याला पसरून घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला मीडियम आचेवरती भाजायचं आहे जास्त हाय फ्लेम करायची नाही नाहीतर ते खालच्या बाजूने करपलं जाईल सो हे मिडियम आचेवरती क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला खालची बाजू फ्राय करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हे आता वरच्या बाजूने आपण याला तेल लावून घेणार आहोत अशा प्रकारे तुम्ही ब्रशने हे तेल ग्रीस करायचं आहे आता हे खालच्या बाजूने छान असं क्रिस्पी भाजलेलं आहे तुम्हाला दिसत असेल बघा एकदम छान असा आपला हा डोसा तयार झालेला आहे आता हे दुसऱ्या बाजूनेही क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता इथे एक चमचा थोडंसं तेल सोडायचं आहे जेणेकरून ते खालच्या बाजूनेही क्रिस्पी होईल आता दोन्ही बाजूने छान असं क्रिस्पी भाजलेलं आहे ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती अशा प्रकारे आपला बटाट्याचा नाश्ता तयार झालेला आहे सकाळच्या गडबडीत बनवण्यासाठी क्रिस्पी रेसिपी आहे तुम्ही ही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा सॉसबरोबरही खाऊ शकता चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा